कि सरकारी जो अधिकारी है वो जातिवाद कर रहे हैं या फिर वो जो मराठाओं के कुंभी सर्टिफिकेट के लिए काम नहीं कर रहे हैं। असे बरेचसे तालुके आहेत की त्याचे सरकारकडे रिपोर्ट गेलेले, असे भरपूर तालुके आहेत की निरंक म्हणून दिलेले अहवाल आहे आणि त्याच्यानंतर नोंदी सापडलेल्या आहेत। काही ठिकाणी हे बहुला सांगणं गरजेचं आहे आणि सगळे मंत्री महोदयांना सुद्धा की बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे की कुणबी नोंदी असतानाही नाहीत म्हणून सरकारकडे अहवाल पाठवलेले आणि त्यानंतर तिथं नोंदी सापडलेल्या। मग हे काही अधिकारी जाणून बुजून जातीवादच करतात, याचा अर्थ असा आहे सरकारमध्ये आणि जनतेमध्ये एकदरी निर्माण झाली पाहिजे, आपल्या पदाचा गैरवापर आपण केला पाहिजे आणि कशी दुही निर्माण होईल हे बघण्याचं काम होतं आणि आम्हाला शांतता अपेक्षित म्हणून आम्ही प्रत्येक वेळी शांततेचं आवाहन करतो। हे अधिकारी जाणून बुजून करतायत काही, तर मला वाटतं त्यांना कामावर जर कमी केलं तर सरकारचा त्यांच्यावरती धाक राहील आणि आपल्या दरी सुद्धा जनतेत निर्माण नाही होणार, कारण त्याचे जर तुम्ही अधिकाऱ्यांचे लाड केले तर तो असंच करत राहणार आहे आणि तुम्हाला आवश्यकता जनतेची, त्यामुळे त्याचे लाड होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे। आणि ती मार्ग तर सुटलाच पाहिजे, नायगाव असेल असे बरेच तालुके आहेत की गेवराई तालुक्यात सुद्धा अगोदर निरंक म्हणूनच दिलेला आहे, हे आपल्या शेजारच्या तालुक्यात आता तिथं 66 पैकी 64 गावात नोंदी सापडल्या आणि त्यांनी अगोदर निरंक म्हणून दिलेला आहे। म्हणजे ही किती जातीवाद असू शकतो आणि अधिकाऱ्यांच्या मनात तर हे नसलं पाहिजे, कारण त्याच्याकडे मार्गदर्शकाची भूमिका असती, त्यांनी जात म्हणून पदावर काम नाही करायला पाहिजे कधीच, पण त्यांच्याकडून जर ह्या गोष्टी होत असतील तर याच्यावर सरकारनं लक्ष ठेवलं पाहिजे। आणि जे आता काय नोटिसा वाढल्यात त्यांनी खूप संभ्रम व्हायला लागलाय, म्हणजे कमी होण्याऐवजी रोष वाढायला लागलाय, मला वाटतं त्या जर वापस झाल्या, कारण ते शांततेचे कार्यक्रम आहेत, तेवढे बीडचं आता होणारी टीव्हीची सभा ही शांततेचा कार्यक्रम आहे, त्या जर तुम्ही त्यांना नोटीस देणार असाल तर हे मोठं अवघड झालं। म्हणजे याचा अर्थ असा होतो मग या लोकशाहीत तुम्हाला अधिकार नाही आहे शांततेत कार्यक्रम घेण्याचे, तुम्ही एकत्र येऊन एखादी मागणी मागण्याचे तुम्हाला अधिकार नाही आहेत, एकत्र येऊन तुम्ही संवाद नाही करू शकत, हे तुम्हाला लोकशाहीत अधिकार नाहीत, मग असं त्याचा अर्थ असा होतो। आणि जर ते थांबलं तर सरकार याच्या पाठीशी नाही आहे, ते कोणीतरी अधिकाऱ्यांनीच करून आणलंय असा अर्थ होईल, पण अधिकारी जर ते नोटिसा मागं घेत नसेल किंवा जाणून बुजून दडपण आणत असेल आणि त्याच्यावरती काहीच काही होणार नसेल तर मग हे सरकारच करतं आहे काय असं होईल। पण तरी पण मी भाऊला सांगतो की जरी या नोटिसा दिल्या काय केल्या तरी आम्हाला आमच्या न्यायापासून नाही हटता येणार, कारण आमच्या लेकराला हक्क मिळवून देण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे, तुम्ही आमच्यासुद्धा भावना समजून घ्या। जर नोटीस आली म्हणून आम्ही मागं सरकणार नाही आहे, कारण आम्हाला लेकराच्या हक्कासाठी भांडावं लागणार आहे, तुमच्याशी झगडावं लागणार आहे, कारण सरकार तुम्ही आहेत आम्ही तुम्हाला नाही भांडायचं आणि भांडायचं कोणाला। मग नोटिसा दिल्या म्हणून आम्ही थांबणार नाही आहे आणि हे आमच्याकडून कदापि शक्य नाही। गिरीश भाऊ तुम्हाला बोलायचं, खरं म्हणजे राज्यपाल जे म्हणतायत किंवा नोटिसा दिल्या वगैरे असेल दिले असतील मी नाही म्हणणार नाही, पण आपण बघितलं की खरं म्हणजे आतापर्यंत जरंगे पाटीलच्या एवढ्या सभा झाल्या, लाखोच्या सभा झाल्या, इतकी सभा तर रेकॉर्ड ब्रेक झाली, पण त्यावेळेला पोलिसांनी सहकार्य केलेलंच आहे, असं कधी झालं नाही की कोणाला अडवलं का कोणाला थांबवलं का विनाकारण त्रास दिला का वाहनांवर कुठे काही तक्रारी दाखल केल्यात का काही असं कुठेही झालेलं नाही। बीडच्या बाबतीत मला जे असं वाटतं की ज्यावेळेला मागच्या वेळेला जो प्रकार झाला बीड ज्याच्यामध्ये की माजलगावला बीडला त्याची थोडीशी काळजी, कारण शेवटी सरकारचं हे कर्तव्य की प्रत्येक माणसाच्या जीवाची त्याने संरक्षण करण्याची हमी सरकारची असते, आणि म्हणून मला असं वाटतं की त्या बेसिसवर ज्या घटना घडल्या त्या बेसिसवर एखाद्या वेळेला नोटीस काही लोकांना दिल्या गेल्या असतील प्रिकॉशन म्हणून, ते आपण प्रत्येक उत्सवालाही देतो सणालाही देतो त्या बाबतीत ते दिल्या गेल्या असतील, पण त्यावरही आम्ही निश्चित विचार करू। जर शांततेने कार्यक्रम होत आहेत तर या बाबतीमध्ये कोणामध्ये काही दुमत नाही, आणि ट्रॅक्टरच्या बाबतीत तुम्ही जे म्हणतात की ट्रॅक्टरवाल्या ते दिल्या गेल्या, आता तुम्ही सोशल मीडियावरून एवढा मोठा मोर्चा सांगितलेला आहे की पोलिसांना थोडीफार काळजी घ्यावी लागेल, शेवटी जी मुंबई आहे कोट्यवधी लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून सगळ्यांच्या जीवाची काळजी आम्हाला आहे त्या ठिकाणी। आणि मी जरांगे पाटलाला तेच म्हटलं की ठीक आहे आपले लोक आपला ऐकतायत जे संयमी आहेत, कुठेही काही मागच्या काळातही काही झालं नाही आताही झालं नाही, पण आता बीडमध्ये जसं तुम्ही म्हणतात की बाहेरच्या लोकांनीच गोंधळ घातला, आता एवढा मोठा जर मोर्चा तिकडे आला मुंबईकडे आणि तिथे का आपण काय सांगू आपलेच लोक राहतील का बाहेरचे लोक राहतील, ते सुद्धा काही त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतील, मग त्याच्यामध्ये कोणी कोणाची दुश्मनी काढण्यासाठी करतं, कोणी राजकीय दुश्मनी काढण्यासाठी करतं, कोणी वैयक्तिक द्वेष भावना असते, यातून हे प्रकार घडतात, मग त्यावेळेला कोण थांबू शकणार आहे। आणि म्हणून अशा वेळेला काही प्रिकॉशन सरकारला घ्यावं लागतात, गृह खात्याला त्या ठिकाणी घ्यावं लागतात, त्याचाच एक भाग त्या ठिकाणी असेल। आणि आपण जे सांगितलं की दाखले नोंदी असताना सुद्धा दाखले मिळत नाही, मला वाटतं स्पेसिफिक असं कुठलं कोणी सांगितलं की बाबा माझा दाखला आहे माझी नोंद आहे मला मिळत नाही किंवा असं तालुके सांगितले, निश्चित त्याच्यावर सक्त कारवाई त्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यांवर त्या ठिकाणी केली जाईल, हे माननीय मुख्यमंत्री मोदींनी आधीच सांगितलेलं आहे। जेवढे असतील तेवढे सगळेच द्यायचे आहेत, सगळे दाखले त्या ठिकाणी काढून द्यायचे आहेत, त्यांच्या नोंदी असतील त्यांना जातीचे दाखले त्या ठिकाणी द्यायचे आहेत, ओबीसी दाखले द्यायचे आहेत, हे सांगितलेलंच आहे,
त्यामुळे स्पेसिफिक काही तक्रार असेल तर निश्चित आम्ही त्याच्यावर अतिशय कडक कारवाई करू।